कसबा पेठ विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत राजकीय धुराळा उडणार आहे. या मतदार संघातून भाजपकडून हेमंत रासने तर महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर मैदानात उतरलेत. दुसरीकडे मुक्ता टिळक यांच्या घरातला उमेदवार नसल्याने ब्राह्मण समाज नाराज असल्याची चर्चा आहे. याचा फटका भाजपला बसू शकतो असाही अंदाज वर्तवला जातोय. हिंदू महासंघाचे उमेदवार आनंद दवे हे देखील मैदानात उतरलेत. आनंद दवे यांनी तर आम्हाला फक्त हिंदूंची मत पाहिजेत असं म्हणत हिंदुत्वाचं कार्ड खेळलेत. आजचा दिवस हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी भाजपच्या काही नेत्यांनी विनंती केल्याचंही आनंद दवे यांनी सांगितलंय. दवे मात्र निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. काय म्हणालेत आनंद पाहूयात. हिंदू महासंघ फॉर्म भरण्यापासून निवडणूक लढण्यावर ठाम आहे. आज आम्ही निवडणूक लढणंच नाही तर निवडणूक जिंकण्यावर ठाम आहोत. अर्ज मागे घेणं हा विषय आमच्या कार्यक्रम पत्रिकेवर कधीही नव्हता. निश्चितच राजकीय आणि सामाजिक जीवनात जगत असताना अनेक पक्षांचे मित्र असतात, आपले खासगीतले व्यक्तिगत मैत्री कायम असतात. तसेच काही मित्रांनी काल गप्पा मारायला बोललो होतो, त्यांचा विषय पण झाला, त्यांच्याकडनं सूचना पण आल्या की असं एक माघार घेतली तर बरं होईल, पण तो करायचा विषय नव्हता. त्यांच्याकडनं सुद्धा काही तो खूप आग्रह वगैरे असतात धरण्यात आला अशातला काही विषय नाही. खरं ब्राह्मण महासंघ ब्राह्मण समाजापुरतं काम करतो, हिंदू महासंघ म्हणून आम्हाला सर्व जाती जमातींना आम्ही भेटतो आहोत, अप्रोच होतो आहोत. कसब्याचा विकास झालेला नाही हे सांगतोय. ब्राह्मण समाजावरच नाही तर मुक्ता त्यांचे टिळक कापल्यानंतर मुक्ता टिळक परिवारातलं तिकीट कट झाल्यानंतर समस्त महिला वर्गात नाराजी आहे. महिला वर्गाची नाराजी म्हणजे कुटुंबाची नाराजी असते तेच दिसतंय. वाड्यातले सोसायटीमधले समस्या कोणत्याही मिटलेल्या नाही आहेत. मागच्या 40 वर्षात कसब्यात नवीन काय उभं राहिलं असं जर दाखवायचं ठरलं तर एकही वस्तू उभी राहताना दिसत नाही आहे, राहिलेली दिसत नाही आहे. हा आमचा मुख्य एजेंडा आहे. पण त्याचबरोबर पुण्यश्वर महादेवाचं मंदिर परत बांधणं, भव्य बांधणं, आर्थिक आरक्षण असणं ह्या मुख्य विषयावर हिंदू महासंघ निवडणूक लढवतो. शनिवारपर्यंत म्हणजे उद्यापर्यंत आम्ही व्यक्तिगत जे आमचे संपर्कातले लोकं आहेत, आमचे पदाधिकारी असतील, आमचे नातेवाईक, आमचे मित्र, शाळेतले मित्र, त्यांना भेटणं, मग त्यांच्याबरोबर त्या वाड्या आणि सोसायटी कव्हर करणं हे आम्ही करतोय. रविवारी सकाळी कसबा गणपतीपासून 10 वाजता आमचा एक प्रचाराचा शुभारंभ होणार आहे. पुण्यश्वराचा आवाज आजपर्यंत कोणी उठवला नाही आहे. आमची पाठी कोरी आहे. दोन्ही उमेदवार जे 20-20 वर्ष सत्तेत असूनही त्यांना परत आश्वासन द्यावं लागतं की आम्ही हे करू, आम्ही हे करू. मग आजपर्यंत ते का झालं नाही हा हिंदू महासंघाचा मोठा प्रश्न असणार आहे. आणि या सर्व मुद्द्यांवर आम्हाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. गणपती मंडळ सगळी आमच्याबरोबर हळूहळू येत आहेत. त्या भूमिका आम्ही ठाम आहोत की आमचा विजय निश्चित आहे. 3 वाजल्यापासून 100% ठाम आहे. आधीच नाही फॉर्म भरला त्या दिवसापासून ठाम आहोत. आणि ही चर्चा मला वाटतं आज दुपारी 3 वाजल्यानंतर आपोआपच संपेल.